सर्व राजकीय पक्षांना 2024 लोकसभा निवडणुकीचे वेध लागलेत आणि त्या दृष्टीने सगळ्यांनीच रणनीती आखायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 2 दिवसात 22 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहे. ज्या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने 2019 लोकसभा निवडणूक लढवली होती त्यातल्या 9 जागांचा आढावा आज घेतला जातोय. यामध्ये कोल्हापूर, अहमदनगर, माढा, सातारा, परभणी, बीड, उस्मानाबाद, नाशिक आणि दिंडोरी या लोकसभा मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे. शरद पवार, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्या त्या मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाते आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.